देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, या देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व या राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व यांच्या सूचनेनुसार आज आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य कार्यकर्ते जे तळागाळापासून काम करतात अनेक वर्षापासून, या कार्यकर्त्यांच्या कामाची ती पोचपावती आहे। निवडणूक बिनविरोध झालेली आहे, एकंदरीत आम्ही आता फॉर्म दाखल करून आलेलो आहोत आणि पुढची जी प्रक्रिया आहे ती सगळी इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते पाहतात, त्यामुळे माझा त्या माझा रोल जेवढा होता पार्टीतर्फे फॉर्म भरण्याचा तेवढा मी रोल पूर्ण केलेला आहे। नाही, तिकीट वगैरे काही कापलं नाही। आमच्या पार्टीमध्ये पक्षशिस्त महत्त्वाची असते आणि पक्ष जो आदेश देईल तेच काम आम्ही करत असतो। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कोणीही कार्यकर्ता पार्टीनं जो दिलेला आदेश असतो ते पाळण्याचं काम करीत असतो। आम्ही नियमाचं आणि शिस्तीचं पालन करतो। नेते माननीय राहुलजी गांधी, आमच्या आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खरगे साहेब, KC वेणुगोपालजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॅशिंग नेते माननीय नाना पटोलेजी, विधिमंडळ पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब थोरातजी, विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार, माननीय श्रीमती यशोमती ठाकूर, माननीय अमीन पटेलजी, माननीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आशिष दुआजी, त्याचबरोबर विधान परिषदेतील आमचे नेते बंटी पाटीलजी, रमेश चेन्नीथालाजी, आमचे प्रभारी रमेश चेन्नीथालाजी आणि आमच्या महाविकास आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब, शिवसेना पक्षाचे नेते माननीय उद्धव ठाकरेजी, आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब, त्याचबरोबर CPI, CPM, समाजवादी पार्टीचे सर्व नेते यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या या सर्व नेत्यांनी या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी मला दिली आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पाठविण्याची किमया केली। महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये दलित, मागासवर्गीय, शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक, मजूर, शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्या ह्या सर्व नेत्यांनी कपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये माझं जिंकणं निश्चित आहे। जिंकल्यानंतर पार्लमेंटच्या वरिष्ठ सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची व्यथा मी त्या ठिकाणी मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन। आपण बघत असाल, महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर महागाई प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होतोय, मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार होतोय, अल्पसंख्याकावर अन्याय होतोय। हा अन्याय आम्ही सर्व मिळून दूर करू आणि सर्व धर्म समभावाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये
निर्माण करण्याचा, सामाजिक समता निर्माण करण्याचं काम या निमित्तानं होईल। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमच्या या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन या महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं एक चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे त्याची सुरुवात या राज्यसभेच्या निवडणुकीपासून होईल असा मला विश्वास आहे। आमच्या सर्व नेत्यांचे, आमच्या सर्व आमदार महोदयांचे, महाविकास आघाडीतल्या सर्व आमदार महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।